एनडीटीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका. गारपिटीने त्रस्त असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सटाण्यातील भाजप आमदार दिलीप मोहोळ बोरसे यांना केरसाणे ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले असून खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यातील व तालुक्यातील गारपिटीने त्रस्त असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी सटाण्यातील भाजप आमदार दिलीप मंगळू बोरसे यांना केरसाणे ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली. एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे शेतीसाठी जोडलेले वीज कनेक्शन दोन दिवसांपासून खंडित केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पाहण्याची करण्यासाठी आलेले आमदार दिलीप मंगळू बोरसे यांना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील केरसाणे ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. रात्री जनावर शेत प्रत्येकांच्या शेतामध्ये जनावर आलेले, या शेतकऱ्यांनी काय करावं? डिप्पे चालत नाही, डिप्प्या कट करता. तुम्ही आता काय केलं, तुमची काय मागणी? आमचं येस ना, आता काल गारपीट झाली 100%. पंचनामा 100% झाले पाहिजे. त्याच्यात हे डिप्प्या कट करून राहिले, आता काय करायचं शेतकरी? तुम्ही काय केलं? आम्ही आता आमदार साहेबांना कोंडून ठेवलं ना आतमध्ये. मग काय तुमची काय मागणी? आता आमची मागणी ते वीज बिल, ते वीज अधिकारी बी यायला पाहिजे ना, इथं सगळे अधिकारी यायला पाहिजे ना. जोपर्यंत शेतीसाठी लागणारे वीज कनेक्शन जोडले जात नाही तोपर्यंत आमदारांना ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर पडू देणार नाही असा इशारा देत ग्रामस्थांनी कार्यालयाबाहेरच ठिय्या दिला. महावितरणच्या आडमुठ्या धोरणाचा यावेळी ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला. वीज कनेक्शन जोडणी केल्यानंतर आमदार बोरसे यांना कार्यालयाबाहेर सोडण्यात आले होते. त्याच्यातच प्रामुख्याने मी सकाळी आपल्या या केरसाण्या गावामध्ये येत असताना, ग्रामपंचायतीमध्ये येत असताना जिवाळ्याचे नात्यागोत्याचे संबंध असल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. त्यांचं असं म्हणणं होतं की जे आमचं नुकसान झालं ते आम्हाला मान्य झालं, पण एमएसईबीचा जो कारभार आहे ते एमएसईबीच्या कारभाराला तुम्ही आमदार असताना विधानसभेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की यांचं कनेक्शन कट करता येणार नाही, आणि नंतर तुम्ही घुमजाव केलं तर तुम्ही करता काय? तुम्हाला याच्यासाठी आम्ही पाठवलं आहे का? याचा उद्रेक होऊन मध्ये आम्ही ग्रामपंचायतमध्ये असताना काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही आमचं वीज कनेक्शन जोडत नाही किंवा हा सरसकट पंचनामा करत नाही आणि आम्हाला पैसा जोपर्यंत मागच्या अवकाळीतनं जो पैसा नुकसान झालं होतं पीक विम्याचे ते जोपर्यंत वर्ग होत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही या पद्धतीने वागणूक देणार, अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं म्हणणं हे जवळजवळ रास्ता आहे. आणि शेतकऱ्यांच्या बाजूला मी असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यावर अन्याय होऊ देता कामा नये म्हणून माझी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना आणि प्रामुख्याने सरकारला विनंती आहे की तात्पुर जे आता वीज कनेक्शन कट केले आहेत 12-13 डिप्यांचे ते त्यांच्या जोडण्यात याव्या. आणि एमडीटीव्हीसाठी महेश साळुंखे, सटाणा, प्रतिनिधी.